नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माय गव्हर्नमेंट ट्रॅक या यूट्यूब चॅनलवर. आणि हा नेक्स्ट पार्ट आहे डीसी मशीनचा प्रॅक्टिस सेट. तर आपण पाहूया या सेटमध्ये काही क्वेश्चन्स डीसी मशीन रिलेटेड. आणि त्याआधी एक सूचना की जे इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलचे विद्यार्थी जे पुणे मेट्रोसाठी प्रिपेअर करत आहेत त्यांच्यासाठी आपण टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे. जसे प्रश्न नागपूर मेट्रोमध्ये विचारले होते त्याच बेसिसवर पुणे मेट्रोसाठी इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांसाठी टेस्ट सिरीज डिझाईन केलेली आहे आणि लॉन्च केलेली आहे. तर ती तुम्ही जॉईन करू शकता. आणि टेस्ट सिरीज देण्यासाठीचं प्लॅटफॉर्म म्हणजे आपलं प्ले स्टोअरवर ॲप आहे, माय जीओव्ही ट्रॅक ॲप असं ॲप आहे. तर ते फक्त तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि तिथून स्टोर सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही ती टेस्ट सिरीज घेऊ शकता. आणि याआधी एक आपण एक फ्री टेस्ट ठेवली होती इलेक्ट्रिकल स्टुडंटसाठी इंडक्शन मशीनवर, ती जर तुम्ही दिली नसेल तर द्या. त्यावरून तुम्हाला एक आयडिया येईल की कशा प्रकारचे क्वेश्चन्स या टेस्ट सिरीजमध्ये आहेत आणि तुम्हाला ती यूजफुल होईल का नाही. ओके, तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तुम्हाला पेन अँड पेपर घेऊन बसायचं आहे. क्वेश्चन्स आपण पाहणार आहोत स्टार्टिंगपासून, त्याचे ॲन्सर्स नोट डाऊन करा आणि शेवटी बघा तुमचा स्कोअर काय येतो. तुम्ही तो शेअर पण करू शकता. ओके, तर पहिला प्रश्न, द मेकॅनिकल पॉवर डेव्हलप्ड बाय अ शंट मोटार विल बी मॅक्सिमम वेन द रेशो ऑफ बॅक EMF टू अप्लाइड व्होल्टेज इज. ऑप्शन ए 4.0, ऑप्शन बी 2.0, ऑप्शन सी 1.0 आणि डी 0.5. तर रेशो विचारलेला आहे बॅक EMF टू अप्लाइड व्होल्टेजचा काय असेल. ॲन्सर नोट डाऊन करा आणि नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग मोटर हॅज द पुअरेस्ट स्पीड रेग्युलेशन. स्पीड रेग्युलेशनवर आपण याआधी बरेच क्वेश्चन्स पाहिले, त्यातलाच त्याचपैकी एक हा पण आहे की पुअरेस्ट स्पीड रेग्युलेशन कोणत्या मोटरचं असते. ऑप्शन्स, ऑप्शन ए शंट मोटर, ऑप्शन बी सिरीज मोटर, सी डिफरेन्शियल कंपाऊंड मोटर आणि डी क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर. नेक्स्ट क्वेश्चन, द स्पीड ऑफ अ डीसी मोटर कॅन बी व्हॅरीड बाय व्हॅरिंग. डीसी मोटरची स्पीड कशी व्हॅरी करू शकतो हे विचारलं आहे. ए फील्ड करंट, बी बाय व्हॅरिंग अप्लाइड व्होल्टेज, सी बाय व्हॅरिंग रेझिस्टन्स इन सिरीज विथ द आर्मेचर आणि डी एनी ऑफ द बो. तर डीसी मोटरची स्पीड कशी व्हॅरी करू शकतो हे बघा. पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 4, विच ऑफ द फॉलोइंग मोटर्स इज युजली यूज्ड इन हाऊसहोल्ड रेफ्रिजरेटर्स. आपण रेफ्रिजरेटरमध्ये कुठली मोटर यूज करतो. तर ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए डीसी शंट मोटर, ऑप्शन बी डीसी सिरीज मोटर, ऑप्शन सी सिंगल फेज इंडक्शन मोटर आणि डी रिलक्टन्स मोटर. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग लॉस इन अ डीसी जनरेटर व्हॅरीज सिग्निफिकंटली विथ द लोड करंट. डीसी जनरेटरमधला जो खालीलपैकी कुठला लॉस आहे जो की लोड करंटसोबत व्हॅरी होतो. ऑप्शन्स, ऑप्शन ए फील्ड कॉपर लॉस, बी विंडेज लॉस, सी आर्मेचर कॉपर लॉस आणि डी नन ऑफ द अबो. प्रश्न, पुढचा प्रश्न 6, हॉपकिन्सन्स टेस्ट ऑन डीसी मशीन इज कंडक्टेड ॲट. लास्ट टाईम याच्याशीच रिलेटेड एक क्वेश्चन होता की आपण विचारलं होतं की हॉपकिन्सन्स टेस्ट कुठल्या मोटरवर करतात, अशा टाईपचा होतात. तर ह्याचे ऑप्शन्स बघूया. ऑप्शन ए नो लोड, बी पार्ट लोड, सी फुल लोड आणि डी ओव्हरलोड. नेक्स्ट, द स्पीड ऑफ अ डीसी शंट मोटर इज रिक्वायर्ड टू बी मोर दॅन फुल लोड स्पीड. दिस इज पॉसिबल बाय. ऑप्शन्स, ऑप्शन ए रिड्युसिंग द फील्ड करंट, ऑप्शन बी डिक्रीजिंग द आर्मेचर करंट,
सी इन्क्रीजिंग द आर्मेचर करंट आणि डी इन्क्रीजिंग द एक्साइटेशन करंट. हे आहेत ऑप्शन्स, करेक्ट आन्सर मार्क करा. नेक्स्ट क्वेश्चन, द स्पीड ऑफ अ डीसी शंट मोटर मोर दॅन इट्स फुल लोड स्पीड कॅन बी ऑप्टेंड बाय. द स्पीड ऑफ अ डीसी शंट मोटर मोर दॅन इट्स फुल लोड स्पीड, तर कशी ऑप्टेन करू शकतो आपण ऑप्शन्स. ऑप्शन ए डिक्रीजिंग द फील्ड करंट, बी इन्क्रीजिंग द फील्ड करंट, सी डिक्रीजिंग द आर्मेचर करंट आणि डी इन्क्रीजिंग द आर्मेचर करंट. नेक्स्ट, इन डी सी मोटर विच ऑफ द फॉलोइंग कॅन सस्टेन द मॅक्झिमम टेम्परेचर राईज. स्लिप रिंग्स, कम्युटेटर, फील्ड वाइंडिंग की आर्मेचर वाइंडिंग, या चारीपैकी सगळ्यात जास्त कोण सस्टेन करू शकतं, काय टेम्परेचर राईज, मॅक्सिमम टेम्परेचर राईज कोण सस्टेन करू शकतं. नेक्स्ट आणि लास्ट क्वेश्चन, डी सी सिरीज मोटर्स आर यूज्ड. ऑप्शन ए वेअर लोड इज कॉन्स्टंट, ऑप्शन बी वेअर लोड चेंजेस फ्रिक्वेंटली, सी वेअर कॉन्स्टंट ऑपरेटिंग स्पीड इज नीडेड आणि डी इन नन ऑफ द अबोव सिच्युएशन्स. तर हे झाले 10 प्रश्न. तुम्ही तुमचे आन्सर्स लिहून ठेवले असतील. आता स्टार्टिंगपासून आपण चेक करूया. पहिल्याचं काय असेल, द मॅक्झिमम पॉवर डेव्हलप्ड बाय अ शंट मोटर विल बी मॅक्झिमम वेन द रेशो ऑफ बॅक EMF टू द अप्लाइड व्होल्टेज इज. हे मॅक्झिमम पॉवर ची कंडिशन विचारलेली आहे, तर काय असणार आहे, 4, 2, 1 or 0.5. तर करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन डी 0.5. जेव्हा बॅक EMF ते अप्लाइड व्होल्टेजचा रेशो किती 0.5 असेल, म्हणजे ते हाफ असेल, तेव्हा मेकॅनिकल पॉवर डेव्हलप्ड बाय शंट मोटर हे मॅक्झिमम असणार आहे. ठीक आहे, तर ऑप्शन डी इज करेक्ट. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग मोटर हॅज द पुअरेस्ट स्पीड रेग्युलेशन. सगळ्यात पुअर स्पीड रेग्युलेशन कोणत्या मोटरचं आहे, शंट मोटर, सिरीज मोटर, डिफरेन्शियल कंपाऊंड मोटर की क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर. पुअरेस्ट स्पीड रेग्युलेशन इज, सो द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज सिरीज मोटर, ऑप्शन बी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, द स्पीड ऑफ अ डी सी मोटर कॅन बी व्हॅरीड बाय व्हॅरिंग. डी सी मोटरची स्पीड कशी व्हॅरी करू शकतो, फील्ड करंट व्हॅरी करून की अप्लाइड व्होल्टेज व्हॅरी करून की रेझिस्टन्स इन सिरीज विथ आर्मेचर व्हॅरी करून. तर आपण डी सी शंट मोटर, सॉरी डी सी मोटरची स्पीड आपण ह्या तिन्हीपैकी कुठलंही एक व्हॅरी करून पण आपण कमी जास्त करू शकतो. तर करेक्ट आन्सर काय असेल, ऑप्शन डी, ऑप्शन डी इज करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग मोटर इज युजली यूज्ड इन हाऊसहोल्ड रेफ्रिजरेटर्स. रेफ्रिजरेटर्समध्ये कोणती मोटर वापरतो आपण, डी सी शंट मोटर, डी सी सिरीज मोटर, सिंगल फेज इंडक्शन मोटर जी की स्प्लिट फेज स्टार्ट और इंडक्शन रन मोटर असते, आणि डी रिलक्टन्स मोटर. ॲप्लिकेशन्सवर बेस्ड हा क्वेश्चन आहे. तर रेफ्रिजरेटरमध्ये कोणती मोटर वापरतो आपण, सिंगल फेज इंडक्शन मोटर. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे, ऑप्शन सी. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग लॉस इन डी सी जनरेटर व्हॅरीज सिग्निफिकंटली विथ द लोड करंट. ऑप्शन्स, ऑप्शन ए फील्ड कॉपर लॉस, बी विंडेज लॉस, सी आर्मेचर कॉपर लॉस आणि डी नन ऑफ द अबोव. तर कुठला लॉस व्हॅरी होतो ॲज पर लोड करंट, आर्मेचर कॉपर लॉस. सो द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन सी, आर्मेचर कॉपर लॉस इन अ डी सी जनरेटर व्हॅरीज सिग्निफिकंटली विथ द लोड करंट. ओके, नेक्स्ट, हॉपकिन्स टेस्ट ऑन डी सी मशीन इज कंडक्टेड ॲट.
कुठल्या लोडवर करतो आपण कंडक्ट? नो लोडवर करतो, पार्ट लोडवर करतो म्हणजे पार्शल लोडवर करतो, की फुल लोडवर करतो, की ओव्हरलोडवर? तर आपण हॉपकिन्सन टेस्ट कुठल्या लोडवर परफॉर्म करतो? फुल लोडवर. फुल लोड असताना आपण हॉपकिन्सन टेस्ट रन करतो. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन सी. ऑप्शन सी विल बी द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. द स्पीड ऑफ अ डी सी शंट मोटर इज रिक्वायर्ड टू बी मोर दॅन फुल लोड स्पीड. दिस इज पॉसिबल बाय. ऑप्शन्स काय होते? रिड्युसिंग फील्ड करंट, डिक्रीजिंग आर्मेचर करंट, इन्क्रीजिंग आर्मेचर करंट, और इन्क्रीजिंग एक्साइटेशन करंट. द स्पीड ऑफ डी सी शंट मोटर इज रिक्वायर्ड टू बी मोर दॅन फुल लोड स्पीड. म्हणजे जेव्हा फुल लोड स्पीडपेक्षा आपल्याला डी सी शंट मोटरची स्पीड पाहिजे असेल, तेव्हा काय करतो? ते कशाने अचीव करतात? तर कशाने अचीव करतो आपण? रिड्युसिंग द फील्ड करंट. जेव्हा आपण फील्ड करंट रिड्यूस करेल, तेव्हा आपल्याला डी सी शंट मोटरची स्पीड ही फुल लोडपेक्षा जास्त मिळेल. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए. क्वेश्चन नंबर 8. द स्पीड ऑफ अ डी सी शंट मोटर मोर दॅन इट्स फुल लोड स्पीड कॅन बी ऑब्टेंड बाय डिक्रीजिंग फील्ड करंट, इन्क्रीजिंग फील्ड करंट, डिक्रीजिंग आर्मेचर करंट, और इन्क्रीजिंग द आर्मेचर करंट. ऑलमोस्ट सेम क्वेश्चन आहे. तर क्वेश्चन आन्सर काय असेल? डिक्रीजिंग द फील्ड करंट. डिक्रीजिंग द फील्ड करंट. स्पीड ऑफ डी सी शंट मोटर मोर दॅन इट्स फुल लोड स्पीड कॅन बी ऑब्टेंड और अचीव्ड. सो द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन ए. क्वेश्चन नंबर 9. इन डी सी मोटर विच ऑफ द फॉलोइंग कॅन सस्टेन द मॅक्सिमम टेम्परेचर राईज. सगळ्यात जास्त टेम्परेचर राईज कोण सस्टेन करू शकतं? स्लिप रिंग्स, कम्युटेटर, फील्ड वाइंडिंग, की आर्मेचर वाइंडिंग? तर सगळ्यात जास्त कोण करू शकतं इथे? फील्ड वाइंडिंग. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी. फील्ड वाइंडिंग कॅन सस्टेन द मॅक्सिमम टेम्परेचर राईज अमॉंग ऑल दिस. नेक्स्ट. डी सी सिरीज मोटर्स आर यूज्ड वेअर लोड इज कॉन्स्टंट, वेअर लोड चेंजेस फ्रिक्वेंटली. इथं तर नाहीच यूज करू शकत आपण. वेअर कॉन्स्टंट ऑपरेटिंग स्पीड इज नीडेड. थोडंफार कॉन्स्टंट पाहिजे असेल तर आपण डी सी शंट मोटर वापरतो, पण डी सी सिरीज मोटर नाहीच. सो तर हे पण नाही. आणि डी, नन ऑफ द अबोव सिच्युएशन. ऑप्शन ए पण बरोबर नाही आहे. सो द करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन कुठलं असणार आहे? नन ऑफ द अबोव सिच्युएशन. ह्या कुठल्याही एकापैकी सिच्युएशनमध्येही आपण डी सी सिरीज मोटर वापरू नाही शकत. सो द राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन डी. तर हे होते डी सी मशीन रिलेटेड क्वेश्चन्स. तुम्ही तुमचा स्कोअर शेअर करा. काही इम्प्रूव्हमेंट आहे का ते बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.